वेलकम टू सोनाली एम केज यूट्यूब चॅनल आज आपण मटकी दोसा किंवा मटकी उत्तप्पा बनायला शिकवणार शिकणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य एक कप तांदूळ आणि अर्धा कप मटकी मटकी हे खूप पौष्टिक कडधान्य आहे मोड आणून खाल्ल्यास अधिक चांगले आपण इथे नेहमीच्या दोषा प्रमाण प्रमाणासारखंच एकाच दोन असं प्रमाण वापरलेलं आहे तांदूळ आणि मटकी स्वच्छपणे सहा ते तीन ते चार पाण्यामध्ये धुवून सहा तासांसाठी भिजत ठेवायची आहे सहा तासानंतर पाहू शकता मटकी आणि तांदूळ छान असे फुगून आलेले आहेत पुन्हा एकदा तांदळाला मी इथे स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेलं आहे आणि मटकीलाही धुवून घेतलं आहे त्यात मिक्स करणारं इन्ग्रेडियंट्स म्हणजे कोथिंबीर हिरवी मिरची अद्रक आणि लसूण याचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता या सगळ्यांना एक कप पाणी आत ओतून याचं बॅटर तयार केलेलं आहे बघू शकता हे बॅटर अशा पद्धतीनं मिक्स होईल मी त्याला दुसऱ्या एका भांड्यात ट्रान्सफर करून घेतलं आहे याच बॅटरपासून तुम्ही क्रिस्पी आणि चवदार असे दोसे बनवू शकता चवीलाही खूप छान लागतात नक्कीच ट्राय करून बघा मी इथे उत्तप्पा बनवत आहे म्हणून चॉप्ड ओनियन आणि चॉप्ड कोरियंडर ॲड केलेली आहे मीठ सवीनुसार टाकून मी उत्तप्पा बनवलेला आहे उत्तप्पा नेहमी हा मीडियम गॅसवरतीच बनवायचा एक बाजू पूर्णपणे शेकल्यानंतरच दुसऱ्या बाजूला आपण तो पलटायचा आहे मी त्याच्यावरती मध्ये तेल टाकलेलं आहे आणि मीडियम गॅसवरती हा उत्तप्पा शेकू दिलेला आहे असा हा हेल्दी आणि टेस्टी उत्तप्पा तुम्ही दह्यासोबत किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व करू शकता आणि डोसा नेहमीची चटणी किंवा शेंगदाणा चटणीसोबत बनवू शकता लहान लेकरांसाठी मी थोडीशी वेगळी टेस्ट बनवलेली आहे लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू फॉर वॉचिंग